जयमल्लावणी चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडळदा येथील दंगल सोनवणे जे कम्युनिस्ट पक्षामध्ये या ठिकाणी 30 ते 35 वर्षापासून कार्यरत होते. आज नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पक्षात दंगल सोनवणे यांनी प्रवेश केलेल्या आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. यापूर्वी ते 30 ते 35 वर्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये या ठिकाणी ते कार्यरत होते. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यावेळेस प्रमुख त्यांची उपस्थिती लाभलेली होती. सोबतच नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक बापू पाटील यावेळी उपस्थित होते. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य महिला मोर्चाच्या सर्व सदस्य आणि कार्यकर्त्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी महिला उपाध्यक्षा सानुबाई वळवी तसेच महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सीमा सोनगिरे तसेच किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाभाई पटेल तसेच शहादा तालुका अध्यक्ष डॉक्टर किशोर पाटील आदी यावेळेस सर्व कार्यकर्ते तसेच आदिवासी विकास आघाडीचे सर्व भारतीय जनता पक्षाचे विविध विकास आघाड्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रवेश सोहळा कार्यक्रमास या ठिकाणी उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि नंदुरबार जिल्ह्यावासियांना मनापासून शुभकामना देतो. या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आज शहादा तालुक्याचे आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय राजेशदादा पाडवी, सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे नेते दीपक बापू पाटील आणि सर्वच पदाधिकारी, त्यांचे खूप पदाधिकारी इथे आहेत, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर एक चांगली घटना या ठिकाणी होते आहे. सन्माननीय दंगलजी सोनवणे यांचा या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह या ठिकाणी प्रवेश होत आहे. त्याचं मी जिल्हाध्यक्ष म्हणून मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दंगलजी सोनवणे अनेक वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आदिवासी पीडित वंचित समाजासाठी काम करत होते, करीत आहेत. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आदिवासी समाजाच्या विविध संघटना असतील, कम्युनिस्ट पक्षामध्ये त्यांनी सातत्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं या ठिकाणी जाळं या ठिकाणी विणण्याचं काम केलं. परंतु माननीय आमदार राजेश पाडवी यांच्या कार्य आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचाराशी प्रभावित होऊन माननीय नरेंद्र मोदीजी, JP नड्डा साहेब, चंद्रकांत दादा, माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवीत आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं या जिल्ह्यामध्ये ताकद वाढते आहे, भारतीय जनता पार्टी सातत्यानं एक नंबरवर आहे, ती अधिक या ठिकाणी मजबूत झाली आहे. मी आपल्या माध्यमातून माननीय दंगलजींचं सोनवणेजींचं या ठिकाणी स्वागत करतो. हे करत असताना दंगलजी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काम करत असताना आपल्याला एक नवीन या ठिकाणी अनुभव येईल की भारतीय जनता पार्टी ही देशासाठी, जनतेसाठी, आदिवासी लोकांसाठी, बहुजनांसाठी, गरिबांसाठी, वंचितांसाठी, मजूर, शेतमजूर, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी काम करणारी ही पार्टी आहे. त्यामुळे या पार्टीमध्ये आपल्याला निश्चित सन्मान होईल. आपलं या ठिकाणी आगामी काळामध्ये आपलं जे कार्य आहे ते अधिक या ठिकाणी प्रभावीपणाने लोकांना या ठिकाणी दिसून येईल, अशा प्रकारचं देखील मी आपल्याला आशावाद व्यक्त करतो. आगामी काळामध्ये आपल्याला मनापासून शुभकामना देतो आणि आपलं स्वागत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करतो. मी दंगल तुकाराम सोनवणे राहणार पाडळदा. मी भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये 30-35 वर्षापासून काम करतो आहे. पुष्कळ आंदोलनं केली, हे सर्व जग आंदोलनं करून आम्ही चळवळ सुरू केली आम्ही. तर तिथं काय कामाची आपल्याला हे वाटत नव्हती, मोर्चे काढले, हे केले, सर्व हे केलं, काय हाती आले नाही. कुठंतरी आपल्याला सुकिऱ्यांची सूर्य दिसली. मला राजेशदादा पाडवी याच्या कामाने मी
त्यांच्या याच्यावर हे झालो प्रभावित झालो आणि या पक्षात यायची माझी तयारी झाली. परसिंग महाराजांचे विचार तर ते कायम सतत आमच्या मनात राहील आणि आहेत. पण आमदार साहेब आणि विजयभाऊ जिल्हाध्यक्ष यांच्या कार्याने मी प्रभावित झालो आणि या पक्षात मी निष्ठावान राहीन आणि निष्ठाने काम करीन